चल परदेशी सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात अधिवेशनाच्या बातमीने. आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू होत आहे. कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांमुळे 5 दिवसाचं हे अधिवेशन असणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सकाळीच विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही आक्रमकपणे निदर्शनं केली आहेत. आणि तशी निदर्शनं करण्याची रणनीती त्यांनी आखलेली आहे. तसंच एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेला संप आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार करणार यात वादच नाही. तर दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महिला सुरक्षेसंदर्भात संवेदनशील असलेलं शक्ती विधेयक विधिमंडळाच्या पटलावरती आणणार आहे. या विधेयकावरूनही महाविकास आघाडीविरुद्ध भाजप आमनेसामने येत आहेत. आणि याचबरोबर प्रलंबित 5 विधेयकं आणि प्रस्तावित 21 विधेयके ही विधिमंडळाच्या पटलावरती येतील. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहेत. ते या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. तुषार, अधिवेशनाचा आजचा हा पहिला दिवस, काय अंदाज येतोय की पहिला दिवस नेमका कसा असू शकतो, काय घडामोडी घडतील? विशाल, अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि पहिलाच दिवस वादळी ठरणार यात कोणतीही शंका नाही आहे. एकीकडे आपण जर पाहिलं असेल तर सत्ताधारी पक्षांची आपल्याला बैठक सुरू आहे. काही वेळामध्ये आपल्याला विधानसभेचं कामकाज सुरू होईल आणि 11 वाजता विधान परिषदेचं कामकाज सुरू होईल. मात्र विधानसभेमध्ये विरोधकांना कशाप्रकारे टॅकल करायचं या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षांची आपल्याला ठिकाणी बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतं. कारण की विधानसभेमध्ये महत्त्वपूर्ण अशी शासकीय विधेयक आहे, त्याचप्रमाणे लक्षवेधी सूचना देखील आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं जे विधेयक आहे ते म्हणजे महिला सुरक्षतेबाबतचं शक्ती विधेयक. शक्ती विधेयक हे विधानसभेच्या पटलावरती मांडलं जाणार आहे आणि त्यानंतर आपल्याला विधान परिषदेमध्ये देखील या ठिकाणी गृहराज्यमंत्री या संदर्भातलं विधेयक मांडताना पाहायला मिळतील. सुरुवातीला विधानसभेमध्ये हे विधेयक पास होणं गरजेचं आहे, त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. मात्र आत्ता आपण जर पाहिलं असेल तर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी आपल्याला विरोधक आक्रमक राहणार आहेत. विरोधक आपल्याला सरकारला जे आपल्याला विविध असे विषय आहेत, म्हणजे परीक्षेचा घोळ असेल, त्याचप्रमाणे इतर सर्व विषय आहेत, त्या संदर्भामध्ये सरकारला धारेवर धरताना पाहायला मिळणार. मात्र सरकारला धारेवर धरत असताना आपल्याला सत्ताधारी नेमकं त्यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, कशाप्रकारे टॅकल करणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतात का, आणि जर उद्धव ठाकरे उपस्थित राहिले तर ते त्यांच्या ठाकरे शैलीमध्ये विरोधकांना नेमकं कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात किंवा ठाकरे शैलीमध्ये त्यांचा नेमका कसा समाचार घेतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास तरी आता विरोधी पक्षाचे आमदार आता सभागृहामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अजूनही या ठिकाणी विधानभवनामध्ये दाखल झालेले नाहीत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा विधानभवनामध्ये सर्व विरोधी पक्षनेतेचे आमदार आपल्याला सभागृहामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील, सुरुवातीला पायऱ्यांवरती ते आपल्याला सरकारच्या विविध या ठिकाणी जे मागण्या करणार आहेत त्याविषयी आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतील. त्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा विषय असणार आहे, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असणार आहे, त्याचप्रमाणे म्हाडांच्या परीक्षेचा जो घोळ होतो आहे यांसह विविध प्रश्नांवरती आज आपल्याला विरोधक सभागृहाबाहेर आणि सभागृहात दोन्ही ठिकाणी आपल्याला सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताना पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाची जी आता सर्वपक्षीय बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये आता व्यूहरचना आखण्यात आलेली आहे की दोन्ही सभागृहामध्ये विरोधकांवरती आपण कशाप्रकारे वरचढ ठरू शकतो. खालच्या सभागृहामध्ये आपण जर पाहिलं असेल तर कामकाज मंत्री अनिल परब या संदर्भातली स्ट्रॅटेजी आखताना पाहायला मिळतील, तर वरच्या सभागृहामध्ये देखील आपल्याला सर्वपक्षीय आमदार या ठिकाणी भाजपाच्या नेत्यांना कशाप्रकारे वरचढ ठरणार आहे या संदर्भातली स्ट्रॅटेजी असेल. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. तर 11 वाजता आपल्याला विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. आता आपण जर पाहत असाल तर विधानभवनामध्ये विरोधी पक्षांच्या आमदारांसहित आपल्याला विविध आमदार या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतात. काहीच वेळामध्ये या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला विधानभवनामध्ये पोहोचताना पाहायला मिळतील. मात्र तुर्तास तरी आपण जर पाहत असाल तर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पोचलेले आहेत, त्यासोबत त्यांचे जे सहकारी आमदार आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपण या संदर्भामध्ये चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण पाहत असाल ही दृश्य आहेत, चंद्रकांत पाटील असेल, आमदार श्वेता महाले असेल, त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात. विरोधकांची कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असणार आहे ते पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे.
चंद्रकांतदादा असतील किंवा थोड्याच वेळामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्याला सभागृहामध्ये पोहोचताना पाहायला मिळतील. मात्र विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरती आपल्याला या ठिकाणी धारेवर धरणार आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही, आज कशा प्रकारे तुम्ही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार आहात? असं आहे की सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी मुद्दे इतके आहेत. प्रामुख्याने MSEBची कनेक्शन्स मोठ्या प्रमाणात कट होत आहेत आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे. एका बाजूने पाऊस बराही झाला आणि पाऊस जास्तही झाला, पाणी त्याच्या डोळ्याने दिसत आहे, पण लिफ्ट करायला द्यायला लाईट नाही. यावर आज आम्ही सरकारला खूप धारेवर धरणार आहोत. किंवा तुम्हाला शेतकरी उद्ध्वस्त करायचा आहे का? मुळात फार मोठ्या प्रमाणात शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला, वादळामुळे उद्ध्वस्त झाला. तुम्ही आता उरलेला शेतकरी त्याचे लाईट कनेक्शन रद्द करून उद्ध्वस्त करणार हा मुद्दा आहे. पेपर फुटीचा विषय आहे. मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या भरतीचे पेपर फुटत आहेत. सगळे विषय ओबीसी आरक्षणाचा देखील तो म्हणजे आज मुख्यमंत्री येणार का, सगळ्यांचं लक्ष लागलंय काल या संदर्भात तुम्ही वक्तव्य केलेलं होतं, तुम्हाला काय वाटतंय आज? तुम्हालाच माहिती, मला काय माहिती दादा. आज जर मुख्यमंत्री आले नाहीत तर आपली भूमिका काय असेल? असं आहे की मुख्यमंत्री आजारी आहेत, त्यामुळे त्याने न येणार आम्ही गृहीत धरतो. पण त्यांनी मग आपल्याकडे चार्ज ठेवण्याचा हट्ट न धरता विश्वास असणाऱ्या आदित्य ठाकरेंकडे का म्हणजे चार्ज द्यावा? कारण शेवटी सामान्य माणसाची कामं ही मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी थांबतात आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशा परिस्थितीत ओढाताना कोण आलं पाहिजे असं काही नाही. चार्ज दिला पाहिजे, पण चार्ज दिला जात नाही असं दिसून येत आहे साधारणपणे. बहुधा त्यांच्या मुलाबद्दलही काळजी, मुलावरही विश्वास नसावा असं मला वाटतं. ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये भाजपा आग्रही मागणी करणार आहे, आक्रमक राहणार आहे. ओबीसी आरक्षणाबाबतीमध्ये आम्ही प्रचंड आक्रमक राहणार आहोत. याचं कारण ह्या सरकारचा प्रयत्न असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका, त्यातले पहिला टप्पा 106 झालाच विदाउट ओबीसी, दुसरा टप्पा महानगरपालिका, तिसरा टप्पा जिल्हा परिषद, चौथा टप्पा नगरपालिका, या सगळ्या ठिकाणी ते विदाउट ओबीसी निवडणुका करायला निघाल्या आहेत. आता 5 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचं रिप्रेझेंटेशन राहणार नाही. विद्यार्थी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतात, मात्र म्हाडाचे असतील आरोग्य विभागाचे पेपर फुटताना पाहायला मिळतात, अधिकाऱ्यांवरती कारवाई होते, हे कधी थांबलं? म्हाडा कशाला, म्हाडाचे पेपर फुटले, आरोग्य विभागाचे पेपर फुटले, MPSCचे पेपर फुटले, TET पेपर फुटले, सगळं सत्यानाश चाललेलं आहे. विधानसभा अध्यक्ष, महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली. तर विशाल आपण या ठिकाणी पाहत असाल. विशाल, आणि आपण बघतोय की चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन खरं तर भाष्य केलेलं आहे आणि आता यावरनच एकूण अंदाज येतोय की आज विरोधक सत्ताधाऱ्यांसमोर कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन आक्रमक होतील याचा एक अंदाज जो आहे तो यापूर्वी आपल्याला आलेला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, त्याचबरोबर पेपर फुटीचं प्रकरण असेल म्हाडा आणि आरोग्य विभागाच्या, त्यानंतर ST कामगारांचा चिघळलेला संप या विषयावर देखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. त्यामुळे आज या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन विरोधी पक्ष हा आक्रमक झालेला आपल्याला बघायला मिळेल. तर भाजप 12 निलंबित आमदारांपैकी 6 आमदारांनी काल विधानसभा अध्यक्षांना अर्ज दिला आहे, तर उर्वरित 6 आमदार आज अर्ज करणार आहेत. निलंबन मागे घ्यावं यासाठी हा अर्ज करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांना अर्ज करायला सांगितला होता आणि त्यानुसार या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना अर्ज देऊ केला. दरम्यान आज निलंबित आमदार आंदोलन करणार असल्याचीही माहिती मिळते. त्यामुळे आज निलंबित आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपलं निलंबन मागे घ्यावं या संदर्भातला अर्ज देऊ केलेला आहे. आता यानंतर हे बघायचं की विधानसभा अध्यक्ष याबद्दल काय निर्णय घेत आहेत, कारण सुप्रीम कोर्टाने केलेल्या सूचनेनुसार त्यांना विधानसभा अध्यक्षांना अर्ज करण्यास सांगण्यात आलेलं होतं. आमदारांचं निलंबन आणि ते निलंबन मागे घेण्याचा अधिकार हा पूर्णतः विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येतो असं सुप्रीम कोर्टाने 12 आमदारांच्या निलंबनाच्या सुनावणीवर बोलताना म्हटलेलं आहे. त्यामुळे आज 6 आमदारांनी आपलं निलंबन मागे घ्यावं या संदर्भातला अर्ज केला आणि 6 आमदार जे ते अर्ज करणार आहेत त्यामुळे याबद्दल काय निर्णय घेतला जातोय हे लवकरच आपल्याला कळेल. याविषयी आपण बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत. प्रणाली,
12 आमदारांपैकी 6 आमदारांनी आपलं निलंबन मागे घ्यावं या संदर्भातला अर्ज विधानसभा अध्यक्षांना देऊ केलाय. 6 आमदार अर्ज करतील पण या अधिवेशनात किंवा आजच्या किंवा उद्याच्या दिवसात हे निलंबन मागे घेतलं जाऊ शकतं का? खरं तर त्याचीच प्रतीक्षा आहे, त्याची शक्यता खरं तर कमी आहे. आपण जर बघितलं तर गेल्या अधिवेशनामध्ये 12 आमदार जे आहेत भाजपचे ते निलंबित करण्यात आलेले होते आणि त्यानंतर या 12 आमदारांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयात धाव घेतलेली होती. परंतु न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर सुद्धा आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं की या संदर्भामध्ये पुढची सुनावणी जी आहे ती 11 जानेवारीला होणार आहे. तत्पूर्वी विधानसभा अधिवेशन जे होत आहे या अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांकडे आपण अर्ज करावा अशी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांना सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे भाजपच्या 6 आमदारांनी काल अर्ज केलाय आणि त्यानंतर उर्वरित 6 जे आमदार आहेत ते जर आपण बघितलं तर ते आज अर्ज करणार आहे अशी माहिती मिळते. त्याशिवाय हे 12 आमदार जे निलंबित आहे ज्यांना या विधानभवन परिसरामध्ये येण्यास मज्जाव आहे असे हे 12 आमदार जे आहेत ते आज आंदोलन करणार आहेत आणि त्यामुळं एक आंदोलन सभागृहाच्या बाहेर आणि दुसरं सभागृहाच्या पायऱ्यांवर असा प्रकार आज आपल्याला विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बघायला मिळणार आहे. हे निलंबित जे आमदार आहेत याच्यामध्ये भाजपचे सगळे प्रमुख जे आमदार आहेत ते सुद्धा आहेत आणि त्यामुळं अमित साटम आपल्या बरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. अमितजी, काल जे 12 निलंबित आमदार होते त्याच्यापैकी 6 अर्ज केलाय, आज 6 जण अर्ज करणार आहे अशी माहिती मिळती आहे. कसा असेल आजचा दिवस आणि या निलंबनाबद्दल साहजिक आहे भाजपच्या मनात राग आहे, आज काय रणनीती आखणार आहे? मला असं वाटतं की पूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम हे या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून होत आहे. पूर्णपणे रोखशाही चालू आहे, रोखशाही चालू आहे, ठोकशाही चालू आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षाचा आवाज दाबणं, विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलू न देणं, आता हे तिसरं की चौथं अधिवेशन असं आहे जिथे अधिवेशनाच्या दिवसांची संख्या कमी करण्यात आली, प्रश्न विचारायचे नाही, लक्षवेधी मांडायची नाही आणि कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांना हे शासन उत्तरदायी नाही, उत्तर देत नाही आणि अशा प्रकारे पूर्णपणे आर्बिट्ररली ज्याला म्हणतात आर्बिट्ररली हे राज्य सुरू आहे आणि या राज्यामध्ये सरकार आहे की नाही हा प्रश्न जनतेला पडलाय, या राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत की नाही हा अशा प्रकारचा प्रश्न या जनतेला पडलेला आहे आणि त्यामुळे पूर्णपणे आर्बिट्ररी आणि अनकॉन्स्टिट्युशनल असंवैधानिकरित्या हे राज्य हे सुरू आहे. आज मुख्यमंत्री येतील की नाही याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, जेवढं जनतेचं लक्ष लागलंय त्याच्यापेक्षा जास्त कदाचित आमदारांचं लक्ष लागलं असेल. काय तुमची प्रतिक्रिया, आज येतील नाही येतील काय वाटतं? आता हा प्रश्न आपण चुकीच्या माणसांना विचारतोय. कदाचित आपण मुख्यमंत्री कार्यालयातील कुठल्या तरी व्यक्ती चहा पाण्याला येतील असं किंवा मुख्यमंत्री कार्यालय त्यांचा परिवार याच्याशी संबंधित जे मंत्री आहेत जे स्वतःच खातं सोडून बाकीच्या इतर सर्व गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो आणि एसटीकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, कदाचित त्यांच्याकडेही माहिती असेल त्यामुळे आपण त्यांना विचारा. आम्ही जे त्याचबरोबर आज कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर सभागृहामध्ये विरोधक जे आहेत ते आवाज उठवणार आहेत त्याची काही स्ट्रॅटेजी तयार झालेली आहे का? कुठले महत्वाचे मुद्दे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपस्थित होणार? अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये आज सध्या महाराष्ट्राला ग्रासलेला आहे. शेतकऱ्यांचे विषय असतील, वीज तोडणीचे विषय असतील, कोविडच्या भ्रष्टाचाराचे विषय असतील, वसुलीचे विषय असतील, पूर्णपणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जिजाऊंचा महाराष्ट्र हा डबघाईमध्ये नेण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या कुकृत्यांच्या विषयामध्ये प्रश्न विचारण्यासाठी हे 5 दिवस आम्हाला कमी पडणार आहेत. तुम्ही म्हणताय 5 दिवस कमी पडणार आहे, परंतु हे 5 दिवस जरी कमी पडणार असले तरी चर्चा व्हावी हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आमचा चर्चेवर भर असेल. तुम्हाला वाटतंय की जसं तुम्ही म्हणताय ही रोखशाहीचं सरकार आहे, हे सरकार तुम्हाला बोलायला संधी देईल? सरकारने बोलायला संधी द्यावी अशा प्रकारची अपेक्षा विरोधी पक्षाकडनं नाही, महाराष्ट्राच्या जनतेकडून आहे. परंतु गोंधळ घडवून
कोणत्याही प्रकारची चर्चा न करता फक्त गोंधळामध्ये बिल पास करून घेण्यामध्ये या सरकारला रस आहे की नाही याचा पर्दाफाश येणाऱ्या 5 दिवसांमध्ये होणार आहे. एक शेवटचा प्रश्न की मुंबई महानगरपालिकेच्या अनेक प्रश्नांवर तुम्ही आवाज उठवत असता, महापालिकेतला भ्रष्टाचार, रस्ते, कोविडच्या काळामध्ये झालेल्या गोष्टी या सगळ्या संदर्भात पण काही बोलण्याची संधी मिळेल, तुम्ही आवाज उठवणार आहात या संदर्भात सुद्धा? निश्चितच मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार जो या देशामध्ये घडलेला स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, 3 लाख कोटीपेक्षा जास्तचा भ्रष्टाचार हा मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांमध्ये झालेला आहे. त्या संदर्भामध्ये सभागृहाच्या बाहेर तर आम्ही आवाज उठवित आहोतच, परंतु सभागृहामध्ये सुद्धा ही आम्ही यलगार पुकारणार आहोत. माफ करा, एक शेवटचा प्रश्न. काही दिवसांपूर्वी तुमचं एक वाक्य खूप व्हायरल झालं होतं, ज्याच्यात तुम्ही म्हणतायत की हा जो इयर एंडिंगचा शेवटचा कालावधी आहे, या 7 दिवसात महाविकास आघाडी सरकारचं तब्बल 1000 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट आहे, काय तुम? मुंबई महानगरपालिकेमध्ये काही असे इमानदार प्रामाणिक अधिकारीही आहेत आणि त्या इमानदार प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ख्रिसमस म्हणजे 25 तारीख 24 ची रात्र आणि 31 च्या रात्री अनेक प्रकारचे रेस्टॉरंट्स, बार्स, पब्स, लाउंजेस, मॉल्स, लग्न कार्य आणि इतर सेलिब्रेशन्सच्या माध्यमातून हप्ता वसुली करण्याचा षडयंत्र हे महावसुली आघाडी सरकार रचत आहे आणि या षडयंत्राचा कॅप्टन हा मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त इक्बाल सिंग चहल आहे. धन्यवाद अंकेशी समाचारल्याबद्दल. तर आपण पाहतोय की अमित साटम, धन्यवाद या संवादाबद्दल. आपण बघतो वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आता विरोधी पक्षाचे आमदार जे आहेत ते बोलताना दिसत आहेत, त्यामुळे एकूणच अंदाज येतोय की आजचा एकूणच अधिवेशनाचा पहिला दिवस हा कसा राहील. त्यातच बघा, ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी आता केंद्र सरकारनंच पुढाकार घेण्याची गरज आहे असं मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. संविधानामध्ये जसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आरक्षण दिलेलं आहे, तसंच आरक्षण ओबीसींना सुद्धा संविधानामध्ये जर दिलं तर हा प्रश्न सुटेल, यासाठी जे आम्ही कालसुद्धा दिल्लीमध्ये कॉन्क्लेव्हमध्ये मागणी केली. नंतर हे आपल्या समोर आलेलं आहे की भारत सरकार आता ज्यावेळेला सर्व देशामध्ये ह्या निर्णयाची लाट पसरते आहे आणि ओबीसी अडचणीत येतो आहे हे पाहिल्यानंतर भारत सरकारला निश्चितपणे जे वाटलं असणार की याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करायला पाहिजे आणि त्यांनी मग एक पत्रक जे आहे अधिकृत जे आहे प्रसिद्ध केलं आहे की आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो आहे, मार्ग काढतो आहे. आमची विनंती एवढीच आहे की राजकारण बाजूला ठेवूया पण भारत सरकारच्या या प्रयत्नाला यश यावं आणि ओबीसीचं आरक्षण देशातलं वाचावं ही आमची भूमिका आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी आमदारांची कोरोना चाचणी काही करण्यात आली, काही आमदारांची आज कोरोना चाचणी केल्या जाणार आहे आणि अनेकांना कोरोना चाचणी होणार असल्याची माहिती नव्हती असं कळतंय. काही आमदार पहिल्याच दिवशी कामकाजाला मुकणार आहेत तर काही आमदारांची जे हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणी केली जात असल्याचं कळतंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या बरोबर आहेत. विनोद, अधिवेशन अर्थात जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी म्हणून त्यांचा प्रतिनिधी आमदार तिथं सभागृहात उपस्थित राहणं आवश्यक असतं, पण ठीक आहे, नियमानुसार कोरोना चाचणी करूनच सभागृहात जाता येणार आहे, पण मग हे नियोजन 2-3 दिवसापूर्वी का करण्यात आलं नव्हतं? राज्य सरकारकडून कोरोना चाचणीचं नियोजन आणि त्याबाबतची संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आली होती, परंतु अनेक आमदारांना याबाबतची आज अनेक आमदार या ठिकाणी संतप्त आहे आणि अनेक आमदारांना आज कोरोना चाचणी करण्यासाठी भाग पडला आहे. या ठिकाणी असे वातावरण पाहायला मिळाले की अनेक आमदार त्या ठिकाणी जात असताना त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांनी अडवला आणि त्यांना कोरोना चाचणीचा रिपोर्ट मागितला, परंतु त्यांच्याकडे रिपोर्ट नसल्यामुळे त्यांना परत जावं लागलं आणि कोरोना चाचणीसाठी आज अनेक आमदार जे हॉस्पिटलला जात आहे काही प्रमाणात निघून गेले आहेत आणि अनेक आमदारांना याबाबतची सूचना नसल्याने त्यामुळे ते संतप्त आहे आणि आज जो पहिला दिवस आहे अधिवेशनचा तो अधिवेशनचा पहिला दिवस त्या आमदारांना उपस्थित राहायला मिळणार नाही त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकंदरीत जे प्रशासन आहे जे हॉस्पिटलचं जे प्रशासन आहे ते तातडीनं कोरोना चाचणी करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याला एक कालावधी लागतो आणि त्या कालावधीमध्ये टेस्ट रिपोर्ट येते, त्यामुळे आजचा जो पहिला दिवस आहे ते अनेक आमदारांना मुकणार जो अधिवेशन आहे तो उपस्थित राहता येणार नाही, त्यामुळे अनेक आमदारांची आज अडचण झाली आहे आणि त्यानंतर मात्र अनेक आमदार या ठिकाणी फार म्हणजे
गोंधळलेले आहेत, संतप्त झाले आहेत की आम्हाला याबाबतची सूचना आधी का दिली नाही, आम्ही कोरोना चाचणी केली होती, आम्ही फक्त दोन डोसचे सर्टिफिकेट या ठिकाणी दिले होते आणि त्यानंतर मात्र आम्हाला आतमध्ये का जाऊ देत नाही, यासारखे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल. कोरोना चाचणी केल्याशिवाय आमदारांना आतमध्ये जाता येणार नाहीये, पण काही आमदारांना हे माहितीच नव्हतं की कोरोना चाचणी करावी लागणार आहे. काहींनी त्यांचे दोन डोस पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र देऊ केलेलं होतं, त्यामुळे एकूण गोंधळाचं वातावरण आहे. ब्रेकनंतर थेट आपण जातोय ते विधिमंडळाच्या प्रांगणामधली ही दृश्य आपण पाहतोय. यावेळी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, छगन भुजबळ यांनी या प्रांगणात असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याला पुष्पहार त्यांनी घातलेला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा ज्या त्या देण्यात आलेल्या आहेत. विधिमंडळाच्या प्रांगणात असणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याला पुष्पहार घालण्यात आला आहे. राज्यातले सगळे मान्यवर मंत्री तिथे उपस्थित आहेत. जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, काय माहिती याबद्दल? आपण थेट दृश्य पाहतो, महाविकास आघाडीचे सर्व आमदार आणि मंत्री हे विधिमंडळ आवार परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनाधिष्ठित पुतळ्याला पुष्पहार, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतायत आणि एक अभिवादन करून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात करतायत. सर्व मंत्रीगण जे आहेत पुष्पहार अर्पण करतायत, मानवंदना देत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि इथून आता विधानसभेचं अधिवेशन जे आहे तिथे सुरू होणार आहे. मात्र या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनुपस्थित आहेत, त्यासंदर्भात प्रश्न जे आहेत ते निर्माण केले जात आहेत. याबद्दल आपण थेट मंत्र्यांना देखील प्रश्न विचारतो, नेमका मुख्यमंत्री हा अध्यक्ष शकलेली आहे. काही कारणास्तव उदयचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. जसं आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित हा जो पुतळा आहे त्याला अभिवादन करून आज अधिवेशनाचा पहिला दिवस जो आहे त्या पहिल्या दिवसाची सुरुवात सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे आणि यावेळी काही माध्यमांशी देखील ते बोलताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला अभिवादन केलं. राज्याचे सगळे मान्यवर मंत्री यावेळी उपस्थित होते त्यांच्याबरोबर. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडे. उदय, मुख्यमंत्री साहेब आले नाहीत अजून, काय संदर्भात माहिती? मुख्यमंत्र्यांची नुकतीच ऑपरेशन झालेलं आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ऑपरेशन नंतर त्यांना हॉस्पिटल मध्ये नाही तर आता वर्षा बंगल्यावर ते सध्या त्यांच्या निवासस्थानी थांबूनच त्या ऑपरेशन नंतरच्या पीरियडची ट्रीटमेंट घेत आहेत. त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. ते कधी इच्छा आहे की विधानसभेत कधी येऊ शकते? आज प्रत्यक्ष येतील का मुख्यमंत्री? आज कधी हे आज सांगता येणार नाही, पण सर्व परिस्थितीवर ते नियंत्रण आणि लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी आहे त्यामुळे विरोधक देखील अनेक शंका कुशंका उपस्थित करतात. आरोप शंका कुशंका घेण्याचं काम विरोधी पक्षाचंच असतं. ते करत असतील तर आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण मुख्यमंत्री काल आमच्या मंत्री परिषदेच्या बैठकीला होते. चहापानाच्या कार्यक्रमाच्या संपता त्यांनी त्या बैठकीलाही भेट दिली आणि येणाऱ्या काळामध्ये ते तंदुरुस्त होऊन पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेला लागतील. आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्यावा अशा पद्धतीची मागणी देखील विरोधक करतात. काय मुलावरती विश्वास नाहीये का त्यांचा, असाही आरोप एकीकडे भाजप करताना पाहायला मिळते. भारतीय जनता पक्षाला तर सगळे मुद्दे संपलेले दिसतात आणि त्यामुळे अशी अशा तकलादू विनोद करण्याच्या नादात ते बसलेले. चंद्रकांत पाटील महाराजांच्या राज्याचे मंत्री जयंत पाटील यावेळी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसत होते. मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरोबर नसल्या कारणाने ते येऊ शकत नाहीत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे कामकाज कुठेही अडणार नाही, पण काही गरज लागली तर मुख्यमंत्री हे आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.
यावेळी विरोधी पक्षाकडनं या मुद्द्याला घेऊन टीका केली जाते. या प्रश्नावरती त्यांनी विरोधी पक्षाचं काम असते आणि ते जर ते टीका करत असतील तर आम्हाला त्याच्याबद्दल काही एक बोलायचं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता आपण बघतोय राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे सकाळी पण फोन काल पण कॅबिनेट झाली त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते येतील. कारण आता पण उपमुख्यमंत्री महोदय सांगितलं की जेव्हा सीएम साहेब येतील तेव्हा आपल्या सर्वांना कळेल. अधिवेशन सुरू झालेलं आहे. थांबा थांबा तुम्ही तुमच्या जागेवर चला. गरज लागली तर मुख्यमंत्री आहेत असं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्ष किती या विषयाला घेऊन टीका करत असला तरी अधिवेशन व्यवस्थित सुरळीत पार पडणार असं वारंवार सत्ताधारी पक्षाच्या वतीनं सगळेच मंत्री असतील आमदार असतील ते स्पष्ट करताना दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा हे दृश्य आपण पाहतोय की थोड्या वेळपूर्वी आज अधिवेशनाचा पहिला दिवस आणि यावेळी सत्ताधारी पक्षाच्या सगळ्या आमदारांच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवासनाधिष्ठित पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलेलं आहे. आणि काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार आणि मंत्री आपण बघतोय. जाऊयात आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर. प्रणाली काय माहिती विशाल अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याला माल्यार्पण करून अधिवेशनाची सुरुवात केली जाते. परंतु आज ज्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष होतं ती गोष्ट आज घडलेली नाहीये. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. दरेकरजी आज सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते मुख्यमंत्री येणार का. अधिवेशनाला तर सुरुवात झाली नाही. गेले 1.5-2 वर्ष राज्यातल्या जनतेला किंबहुना आम्हालाही मुख्यमंत्र्यांचं दर्शनच झालं नाही. ठीक आहे त्यांची प्रकृती ठीक नाही त्यासाठी आम्ही सगळ्यांनी राज्यातल्या जनतेनं आम्ही शुभकामना दिलेल्या आहेत. परंतु शेवटी हे राज्य चालवायचं आहे आणि त्याच्या मुख्यमंत्री असणं मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेणं गाऱ्हाणी ऐकून घेणं विरोधकांचा आवाज काय बोलतोय हे दुर्दैवानं होताना दिसत नाही. आणि म्हणून राज्यातले शेतकऱ्यांचे असो कामगारांचे असो आज सगळे प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांचा आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा गोंधळ आहे हे सगळे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करून गेलेत त्याला उत्तर द्यायला कोणीच नाही. पण प्रवीणजी सातत्यानं विरोधक असं म्हणतात की गेले 2 वर्ष म्हणजे आता तर ठीक आहे मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नाही म्हणून पण 2 वर्ष झाले सरकारच दिसलेलं नाही असं काल देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले आहेत. आणि गेल्या काही दिवसांमध्ये तर अनेक असे प्रश्न आहेत ज्यांच्यावर कुणाचकडून उत्तर येताना दिसत नाही. अगदी खरं आहे. मला आपण सांगा राज्यामध्ये सरकार कुठे आहे कुठलं विकासाचं काम होतंय कुठल्या विभागात काम होतंय शेतकरी सुखी आहे का महिला या राज्यामध्ये सुरक्षित आहेत का विद्यार्थ्यांचं भविष्य काय. मला वाटतं राज्य सरकार नावाची चीजच या ठिकाणी राज्यात अस्तित्वात नाही आणि त्याच्यामुळे सरकार कुठे आहे सरकार हरवलंय की काय अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा आम्ही ऐकल्यात. आणि एवढी वाईट परिस्थिती महाराष्ट्राच्या इतिहासात सरकार म्हणून कधी झालेली नाही. प्रवीणजी शक्ती विधेयकासारखं महत्वाचं विधेयक या अधिवेशनादरम्यान येणार आहे आणि त्यावेळेला मुख्यमंत्री नसणं किंवा ज्या पद्धतीची सध्या परिस्थिती असं वाटतं योग्य पद्धतीनं चर्चा होईल योग्य पद्धतीनं हा कायदा अस्तित्वात येईल. मला वाटतं अत्यंत महत्वाचा कायदा आहे. गेली अनेक वर्ष या कायद्यासाठी त्या ठिकाणी सर्वजण आग्रह करतायत तो कायदा येतोय आणि त्याच्यामुळे सर्वांगीण चर्चा होण्याची आवश्यकता आहे. आणि जर महत्वाचे निर्णय घेणारे कायद्यात काही अडचणी कायद्यात काही सूचना बदल पारित करायचा सरकारकडून प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर जे अत्यंत महत्वाचे राज्याच्या विषयक जे प्रश्न आहेत मग त्यामध्ये ओबीसी आरक्षणचा मुद्दा असेल किंवा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा विषय असेल पेपर फुटीचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नावर सरकारच्या तर्फे सरकारची भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात येणार आहे. आमची अपेक्षा अशी आहे की या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी अनेक त्यांचे प्रश्न मांडायचे असतात त्यामुळे जर आपण नियमाप्रमाणे चर्चा केली तर सगळ्यांना आपले म्हणणं मांडता येईल आपली बाजू मांडता येईल सरकारला त्यांना आपली सरकारची बाजूने उत्तर देता येतील. आमची अगदी रात्री 12-12 पर्यंत बसायची तयारी आहे. कोविडमुळं आपल्याला हे पूर्ण वेळ अधिवेशन घेता आलेलं नाही आणि मुख्यमंत्री देखील या अधिवेशनामध्ये सहभागी होणार. अध्यक्षपदासाठी विधानसभेची निवडणूक होणार आहे तुमचं नाव चर्चेमध्ये आहे विधानसभा अध्यक्ष उमेदवार अध्यक्ष पदाची निवडणूक या अधिवेशनामध्ये होणार आहे. त्याकरता काही प्रक्रिया पूर्ण करायचं आज सुरुवात होईल त्यानंतर मग जो दिवस ठरेल
त्या दिवशी अध्यक्षपदाची निवड होईल. उमेदवार होऊन तुमचं नाव चर्चेत आहे, काँग्रेस हायकमांडकडनं तुम्हाला काय असं काय नसतं. आता फक्त एकच आहे की पॉवर शेअरिंग फॉर्म्युला जो ठरला होता सत्ता मिळवताना, की जी वाटणी ठरली होती त्याप्रमाणे विधानसभेचा अध्यक्ष हे काँग्रेस पक्षाकडे असणार आहे. सर, राष्ट्रवादीला मान्य आहे का? हे त्यावेळेला ठरलेलं आहे, आता काय बदलायचं काय कारण आहे त्यासंदर्भात? नावाबद्दल मला माहिती नाही, तुम्ही ते दिल्लीला विचारा. आवाजी पद्धतीनं मतदान घेण्याची तयारी दाखवलेली आहे सरकारनं, मात्र त्याला कुठेतरी भाजप विरोध करताना पाहायला मिळत आहे. नियमांचं उल्लंघन होतं असा थेट आरोप होतोय. नाही, असं नाहीये. आता नियम समितीने एक शिफारस केलेली आहे सभागृहाला की ज्याप्रमाणे सर्व देशामध्ये खुल्या मतदाराने सर्व विषय हाताळले जातात, फक्त सुरुवातीलाच बोलवली आणि येणाऱ्या अधिवेशनात वेगवेगळे जे प्रश्न येण्याची शक्यता आहे येणार आहेत त्याच्याविषयी त्यांना माहिती दिली. विधिमंडळ सदस्य मोठ्या संख्येनं 9 वाजता सकाळी बैठक असताना देखील हजर होते आणि सर्वांनी सभागृहात हजर राहावं आणि येणाऱ्या सगळ्या चर्चेत सहभाग व्हावं अशा सूचना दिलेल्या आहेत. एकूणच विरोधक आक्रमक ठरतील आणि यावेळेला कदाचित सत्ताधारी पक्षाला धारेवर धरण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अनेक मुद्द्यांचं आयतकुलित हे विरोधी पक्षांना मिळालेलं आहे. विरोधी पक्ष राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न करतातच, त्यामुळे कोणत्याही छोट्या छोट्या मुद्द्यांचा आकांड तांडव करण्याची शक्यता आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याला समर्थपणाने सरकारी पक्षाच्या वतीने उत्तर दिलं जाईल. मुख्यमंत्री आता म्हणजे असं पहिल्यांदाच होते की अधिवेशनाची सुरुवात जी मुख्यमंत्र्यांशिवाय झालेली आहे, पण मुख्यमंत्री किमान अधिवेशनाला हजर राहतील असं वाटतंय का? मुख्यमंत्री महोदय नक्की अधिवेशनाला येतील. त्यांची तब्येत बऱ्यापैकी चांगली झालेली आहे. ऑपरेशन जे झालेलं त्यानंतर फिजिओथेरपीची त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत डॉक्टरकडून आणि त्यामुळं त्या पद्धतीनं प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. आज ते गेले 2 आठवडे 3 आठवडे आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील ते झूम कॉलवर उपस्थित असतात. पण आज तरी येतील का असं वाटतंय का? मला नक्की माहित नाही आज येणार आहेत का कधी येणार आहेत, पण येतील ते. एक अशी चर्चा आहे की त्यांचा कदाचित जी पदभार आहे तो रश्मी ठाकरेंकडे जाईल असं म्हटलं जात आहे, नेमकं काय सर अशा चर्चा? नमस्कार नमस्कार. रश्मी ठाकरेंकडे त्यांचा पदभार म्हणजे दिला जाईल असं एक चर्चा आहे, याबद्दल काय? नाही, अशी खोडसाळपणानं बातम्या पसरवणं हे फार सातत्याने चालतं. मला वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेचा मुख्यमंत्र्यांच्याबद्दल विश्वास आहे आणि अशा पद्धतीच्या खोडसाळ बातम्या उठवून थट्टा करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना ते मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी बरे होते त्यावेळी पूर्ण वेळ कामच करत होते. आज त्यांच्यावर ऑपरेशन झालेलं आहे आणि ऑपरेशन झाल्यामुळे सभागृहात ते नक्की येणार आहेत, पण ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना ज्या मर्यादा पाळण्याच्या सूचना डॉक्टर्सनी दिलेल्या आहेत त्या पाळण्याचं काम ते करतात. विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार तुम्हाला सूचित करण्यात आलाय का? आम्हाला सूचित करण्यात आलेला नाही, परंतु काँग्रेस पक्ष त्याच्यावर निर्णय घेणार आहे. काँग्रेस पक्षांतर्गत निर्णय झाल्यानंतर आमच्यापर्यंत ते येईल. साधारणतः कधी होईल निवडणुकी? मला वाटतं की 27 तारखेच्या दरम्यान होईल, 27-28. धन्यवाद. तर हे होते जयंत पाटील, ज्यांनी म्हटल्याप्रमाणे 27-28 विधानसभेची निवडणूक होऊ शकते. आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं की एक विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाणं. देवेंद्र फडणवीस त्यांच्या आमदारासह आता विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरती इथं उपस्थित असल्याचं आपण बघतोय. असं देखील कळतंय की आजपासून अधिवेशन जे सुरू होत आहे त्या अनुषंगाने विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आपली रणनीती जी ती तयार ठेवलेली आहे आणि आता इथे काही मुद्द्यांना घेऊन घोषणाबाजी किंवा निदर्शनं केली जात आहेत का हे थोड्या वेळात आपल्याला कळेल. पण आपल्या आमदारांना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता म्हणून सूचना करताना दिसत आहेत. यावेळी भाजपचे 12 आमदार वगळत बाकी सगळेच आमदार इथं उपस्थित आहेत. 12 आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्याला घेऊन सुप्रीम कोर्टाने केलेल्या सूचनेनुसार 6 आमदारांनी आपलं निलंबन मागे घ्यावं म्हणून विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज केलेला आहे, तर 6 आमदार आज हा अर्ज करणार आहेत. पण आता
त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले हे सगळे भाजपचे आमदार आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर. हे काय अजून निश्चित कळू शकलेलं नाहीये की इथं भाजपच्या आमदारांच्या वतीने काही निदर्शनं केली जाणार आहेत का. दरवेळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पायऱ्यांवरती बसून काही गोष्ट काही मुद्द्यांना घेऊन घोषणाबाजी केली जाते. तशीच त्यापूर्वीची ही काही चर्चा आहे का किंवा तशा सूचना ते आपल्या आमदारांना देत आहेत का हे जाणून घेणं फार महत्वाचं ठरणार आहे. पण देवेंद्र फडणवीस अजून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारातनं आतमध्ये गेलेले नाही आहेत, तिथं ते थांबून आहेत. म्हणजेच याचा अर्थ कदाचित ठरल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस त्यांच्या आमदारांना घेऊन इथं निदर्शनं करू शकतात. जाऊया आता आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत. प्रणाली, देवेंद्र फडणवीस त्यांच्या आमदारासह अजूनही प्रवेशद्वारावरतीच आहेत, काय नेमकं कळतंय? विशाल, आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच अधिवेशनाची सुरुवात ही आंदोलनानं केली जाते आहे. देवेंद्र फडणवीस हे बाहेर थांबलेले आहेत कारण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे विधानभवनाच्या भाजपचं जे कार्यालय आहे तिथे गेलेले आहेत. ते तिथून बाहेर आले की मग या आंदोलनाला सुरुवात होईल. जे विविध मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यावर शासनाला अपयश आलेलं आहे, अनेक मुद्दे शेतकऱ्यांचे असतील, भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील, पेपर फुटीचं प्रकरण असेल, महिला अत्याचार असतील, अशा अनेक मुद्द्यांवर हे सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि त्यामुळे या सरकारच्या अशा धोरणाचा निषेध करण्यासाठी म्हणून आज विधानभवनाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पायऱ्यांवर हे आंदोलन केलं जात आहे आणि त्याच्यासाठी म्हणूनच भाजपची म्हणजे विरोधी पक्षाची ही संपूर्ण तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे. थोड्याच वेळात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे येतील आणि मग या आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्यामुळे विधानभवनाच्या आज अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या पूर्वी विरोधकांचं हे पायऱ्यांवर आपल्याला आंदोलन आता थोड्या वेळातच बघायला मिळणार आहे. शासन प्रत्येक पातळीवर अपयशी ठरलेलं आहे. मुळातच गेली 2 वर्ष सरकारच अस्तित्वात नाही अशी विरोधकांची भूमिका आहे आणि त्यामुळं आज आपण पाहतोय या ठिकाणी अशा पद्धतीनं विरोधक एकवटलेले आहेत आणि थोड्या वेळातच या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन केलं जाणार आहे. विशाल, कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन हे आंदोलन केलं जाऊ शकतं? आपण पाहतो आहोत की चंद्रकांतदादा पाटील हे आलेले आहेत आणि आता हे आंदोलन थोड्या वेळातच सुरू होईल. एकूणच गेल्या कालावधीमध्ये आपण बघितलं तर शेतकऱ्यांना सगळ्यात आधी आता हे सगळेजण चाललेले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. बरोबर प्रणाली, आम्ही थोड्या पुन्हा एकदा तुझ्याकडे येऊच. ही दृश्य आणि तिथल्या घडामोडी आपण जाणून घेऊच, पण यानंतर आपण पाहतोय की आता हे सगळे आमदार जे आहेत भाजपचे आमदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला माल्यार्पण करून, तशी परंपरा आहे अधिवेशनाची, आणि त्यानुसार हे माल्यार्पण करून सभागृहाच्या कामकाजाला आज ते सुरुवात करतील. आधी आपण पाहिलं सत्ताधारी पक्षाचे सगळे मंत्री आणि आमदार तिथं महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला माल्यार्पण करण्यासाठी गेलेले होते आणि आता विरोधी पक्षाचे सगळे आमदार हे माल्यार्पण करण्यासाठी तिथं गेलेले आहेत आणि त्यानंतर थोड्याच वेळात प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवरती बसून तिथं आंदोलन केलं जाणार आहे. म्हणजे अधिवेशनाची पहिल्या दिवसाची सुरुवात आंदोलनाने केली जाणार आहे. हे दृश्य आपण पाहतोय, हे दृश्य आहेत की काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस त्यांच्या आमदारांसह पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रणालीकडे. प्रणाली, आपण पाहतो आहोत की सगळे जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत आहेत. थोड्या दिवसांपूर्वीच आपल्याला माहिती आहे की कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली होती त्यानंतर सातत्यानं भाजपवर आरोप झाले होते, परंतु आज आपण या ठिकाणी पाहतोय की
भाजपनं त्याही वेळेला स्पष्ट केलेलं होतं आणि आताही पुन्हा एकदा हा मोठा जयघोष करून ते स्पष्ट करत आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा कुठल्याही राज्यात आणि कुणीही केला असेल तरी तो सहन जयघोष केला जातो आणि थोड्याच वेळात सभागृहाच्या पायऱ्यांवरती हे सगळे आमदार जे ते आंदोलन करू शकतात. प्रणाली, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो, पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पण ब्रेकपूर्वी आपण बघतोय की ही दृश्य आपण पाहतोय पुन्हा एकदा, ही दृश्य आहेत की काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे प्रवेशद्वारावरती तिथे उपस्थित झाले होते, सगळे आमदार त्यांच्यासोबत उपस्थित होते आणि आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात भाजप आंदोलनाच्या माध्यमातून करत आहे. यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन, मग तो एसटी कामगारांचा संप असेल, शेतकऱ्यांचे मुद्दे असतील. आता आपण बघतोय की रवींद्र वायकर जे आहेत ते माध्यमांशी बोलत आहेत. आज त्यांची शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर आता आपल्या सोबत आहेत. वायकर साहेब, काल तुम्हाला ईडीच्या ऑफिस मध्ये आले का? झाले सर्व रेडी सर, बोलतो ना सर, तिकडे वरती गेले लागले, इथे बोलतो ना मी, बोलू का? उमेश रेडी का? सर्वांना ईडीच्या ऑफिस मध्ये बोलवण्यात आलं होतं, काय नेमकी चौकशी झाली, कशा करता बोलवलं? हॅलो सर, सर बोला रवींद्र वायकर हे माध्यमांशी बोलतात आणि यावेळी आपल्याला सगळ्यांनाच माहिती, काल 7 तास ईडीच्या वतीने रवींद्र वायकर यांची चौकशी करण्यात आलेली आहे. त्यामुळे चौकशीत नेमकं त्यांना काय विचारलं किंवा काय मुद्दे होते याविषयीची माहिती ते माध्यमांना देताना दिसत आहेत. त्यांचे काही आरोप वगैरे काही नाहीये, कुठलेच आरोप वगैरे नाहीये. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते आणि त्या अनुषंगाने त्यांना जो अधिकार असतो त्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी मला बोलवलं होतं आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाची त्यांना उत्तरं दिली. मला माहित नाही, बोलवल्यानंतर जाणं आणि आपलं स्पष्टीकरण देणं हे माझं या देशाचा नागरिक असल्या कारणाने कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीने मी गेलो. उनको जो शंका थी उसी के माध्यम से उसने प्रश्न पूछे और उसी प्रश्न के मैंने उत्तर दे दिए. उनको जी थी वो डिस्क्लोज नहीं कर सकते ऐसा उन्होंने कहा. कितने अधिकारी वहां पहुंचे? बस एक ही अधिकारी. नहीं, असं काही मी सांगू शकत नाही. उद्धव साहेबांच्या जवळ आहे म्हणून असं बोलवलं वगैरे नाही. त्यांना काही शंका होती, त्या शंकाचं निरसन त्यांना करायचं होतं, त्यांनी बोलवलं, मी गेलो. कोणते प्रकरण होते? त्यांनी जे जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहे. याच्यावरती तुम्ही अंदाज बांधू शकता, याच्यावरती तुम्ही नक्कीच अंदाज बांधू शकता. रविंद्र जी, हिंदी में भी जानना चाहेंगे, जैसे कि आप कह रहे हैं कि विषय जो भी था आपको उस पर चर्चा करने से ईडी ने मना किया है, तो उस विषय के आसपास कुछ किस तरह नहीं, जब मेरे को प्रश्न पूछे मैंने उसके आंसर दिए ना. जो भी प्रश्न उन्होंने पूछे मैंने आंसर दिए. कितनी घंटा किसी घोटाले से संबंधित? मेरे को लगता है 3-4 घंटा हो गया. सर, क्या किसी घोटाले संबंधित? नहीं, कोई घोटाला वगैरह कुछ नहीं है. कोई घोटाला होता तो मैं इधर नहीं आता था. असं मला देखील वाटतं. धन्यवाद. आणि ठरल्याप्रमाणे भाजपच्या नेत्यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवरती बसून आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. आज आंदोलनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आंदोलनाने झालेली आहे.
आणि विरोधी पक्षाचे आमदार सभागृहाच्या पायऱ्यांवरती बसून ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसतायत. आज सभागृहाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात त्यांनी आंदोलनातून केलेली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून एक आपल्याला पूर्णतः असा अंदाज म्हणण्यापेक्षा हे कळतं, हे लक्षात येतं की आजचा दिवस जो आहे तो वादळी ठरू शकतो किंवा येणारे 2-3 दिवस देखील त्याच पद्धतीचे असू शकतात. वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन विरोधी पक्ष आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळेल. मग तो एसटी कामगारांचा संप असेल, शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा मग म्हाडा आणि आरोग्य विभागाच्या पेपर फुटीचं प्रकरण असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन विरोधी पक्ष राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार यात काही एक शंका नाही. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.